नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। पनवेल पालिका मुख्यालयात देखील महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संध्या बावनकुळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले। सलामी देंगे राष्ट्रीय सलूट, सलामी शस्त्र। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंग, विंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाता। महानगरपालिका पनवेल हद्दीतील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। कामगार दिनाचं औचित्य साधून सांगायचं झालं तर महानगरपालिका पनवेल ऑलरेडी कामगारांच्या हिताचे निर्णय घेत आहे की पुढील वर्षीसुद्धा कशाप्रकारे प्रभावीपणे राबवता येतील आणि कामगारांना त्यांचे न्यायिक जे हक्क आहेत हे देता येईल याबद्दलसुद्धा पारदर्शकरित्या सकारात्मक दृष्टीने महापालिका प्रशासन आणि सर्व पदाधिकारी आमचे राहतील अशी आम्ही आजच्या या महाराष्ट्र दिनी ग्वाही देतो। सर्व पनवेलवासियांना आवाहन म्हणजे महानगरपालिका हद्दीमध्ये आपण आता नव्यानं 90% भाग आपला समाविष्ट झालेला आहे, त्यामुळे आपला संपूर्ण परिसर हा महानगरपालिकेचा परिसर आहे। यामध्ये मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि आम्ही सेवा पुरवत असताना त्याचं प्रॉपर युटिलायझेशन, मग ते घनकचरा व्यवस्थापन असो पाणी व्यवस्थापन असो, ते आपल्याकडूनसुद्धा सहकार्य मिळावं अशी या ठिकाणी आम्ही आपली अपेक्षा व्यक्त करू। कोणत्याही शासकीय अथवा पालिकेच्या कार्यक्रमांना शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांनी उपस्थित राहणं क्रमप्राप्त असतं, पण पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता जौतमोल या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित जाधवसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।